ज्या विषयामध्ये तुम्ही मला जेलात टाकला ते मी भोगण्यासाठी तयार होती, पण एवढा अत्याचार असते हो बायावर, एवढा अत्याचार महिला प्रतिनिधीवर, तसेच आमच्या महिला बाहेर निघायला तयार नाही आणि महिला बाहेर निघाली तर त्याच्यावर एवढा अत्याचार। 14 दिवस आतमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा त्यांची प्लॅनिंग होती की 6 तारखेपासून सगळे कोटांना सुट्टी होणार आहे, त्यांना 1 महिना अजून आपण आतमध्ये ठेवायची, ते प्रोव्हिजन मध्ये ते काम करत होते। अरे लहान मुलं सुद्धा माझे विचारत होते, आई तू काय केलं म्हणे, तुला कशाला टाकलं म्हणे। मला विश्वास होता की जी लढाई मी लढायला आता सुरुवात करणार आहे ती लढाई नव्हती माझी, मी लढण्यासाठी ती आतमध्ये गेली नव्हती, मी लढण्यासाठी मुंबईमध्ये पाऊल ठेवला नव्हता, पर माझा विश्वास ते तोडू शकले नाही। माझ्यावर अत्याचार करून दिवसात 4 वेळा दुसरे महिलांना पाणी देताना जेलमध्ये मला एकदाही भेटत नव्हता, तो मला तोडू शकला नाही। माझा विश्वास होता की माझे रामलल्लासाठी हनुमंतासाठी याच्यानंतर जी मी प्रण घेतला की प्रत्येक दिवशी 101 मी हनुमान चालीसाचं पठण करून मी देवाला एवढीच विनंती केली की माझा विश्वास तुटू देऊ नका, माझा तुमच्यावरचा विश्वास, आम्ही जे विश्वास करून हनुमान चालीसाचं पठण करतो आणि लोकांच्या सेवासाठी जे आम्ही करत आहे ते विश्वास तुटू देऊ नका, माझ्या विश्वासाला बिखरू देऊ नका, हा प्रार्थना करून दर दिवशी 101 हनुमान चालीसाचा पठण मी त्या जेलामध्ये केला। केल्यानंतर तिथेच मी प्राण घेतला की बाहेर आल्यानंतर 111 फुटाची मूर्ती उभी करून उद्धव ठाकरेजी तुम्ही सोन्याच्या ताटामध्ये मोठे घरांमध्ये जन्म घेतला जरी असला भावना गरीब लोकांसाठी आमची आस्था आमच्या मध्ये तुमच्यापेक्षा जास्त आहे हो। चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा।